सैतानी वेगानं जमिनीकडं झेपावलेल्या गारा आता विरघळल्या, पण त्या हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त करून गेल्या. ही पपईची बाग आज केवळ जागा अडवून उभी आहे. बळीराजाच्या पदरात पडेल असं तिच्यात काहीही शिल्लक राहिलेलं नाही. गेले 6 महिने दिवस रात्र राबून वाढवलेली बाग आज उजाड झाली आहे. या नुकसानीचे आकडे काळजात धस्स करणारे आहेत. गावठे कुटुंबानं 4.5 एकर जमिनीवर 4,500 रोपांची लागवड केली होती. लागवडीपूर्वी मशागतीचा खर्च 20,000 रुपये, बेसाल्टची मात्रा 35,000 रुपये, मल्चिंग आणि ठिबक मिळून 2,00,000 रुपये, रोप खरेदी 50,000 रुपये, खत आणि औषध फवारणी 3,00,000 रुपये. पपईच्या बागेवर आज तागायत झालेला एकूण खर्च सुमारे 6,00,000 रुपये. महत्वाचं म्हणजे यात घरच्या लोकांची मजुरी आणि उर्वरित काळातला म्हणजेच माल बाजारात येईपर्यंतचा खर्च धरलेला नाही. आता अपेक्षित उत्पन्नाचा विचार करूया. पपईच्या एका झाडाला किमान 100 फळं येतात. फळाला किमान 3.5 ते 4 रुपये दर मिळतो. या हिशोबानं एक झाड किमान 350 रुपये उत्पन्न देतं. त्यानुसार 4,500 झाडांचं अपेक्षित उत्पन्न होतं किमान 16,00,000 रुपये. याचाच अर्थ पपईच्या बागेतून अपेक्षित असलेला 10,00,000चा नफा तर गेलाच, जोडीनं भांडवल म्हणून खर्च केलेले 6,00,000ही गेले. पपईची शेती आज शून्यात जमाय. शेतकऱ्याच्या हातात आजवरच्या खर्चाची बिलं तेवढी शिल्लक आहेत. औषधाचा खर्च हा जवळजवळ आता आपण जर बिलं पाहिली तर 60-70 हजार रुपयाच्या पुढे औषधांचा खर्च झालाय त्याला आतापर्यंत. आता टोटल 4.5 एकरामध्ये 4,500 झाडांसाठी तुम्हाला एकूण किती खर्च? 6,00,000च्या पुढं खर्च आतापर्यंत. आणि हे टोटल नुकसान आहे म्हणजे खर्च नुसता, याचं उत्पन्न फार मोठं झालं असतं. एकही फळ कामाला येणार नाही. ज्याला गार लागली, मग गार तर जवळजवळ 90% किलो झाडांना यायला लागली फळांना, त्यामुळे ते म्हणले हे काम येणार नाही. ते पुढं सडन म्हणले किंवा फळ डागी होईल पूर्ण बादला म्हणून तुम्हाला विकायला लागेल म्हणले. मग एवढ्यापर्यंत ते हे झाले, त्यामुळं तो बी विषय संपला की म्हणलं आम्ही काही फवारे मारू का, एक रुपया खर्च करू नका म्हणले. तुमचं एवढा जेवढा लॉस. जवळच असलेली ही कलिंगडाची बागही नष्ट झाल्यात जमाय. दुसऱ्याची शेती वाट्यानं म्हणजे भाड्यानं घेतलेल्या या कुटुंबाची गारपिटीनं वाताहत केली आहे. पोट भरण्यासाठी म्हणून दुष्काळी मराठवाड्यातनं स्थलांतरित झालेल्या विठ्ठलवर आज 2,00,000च्या खाजगी कर्जाचा डोंगर उभा राहिलाय. पाऊस पडत नाही, जेमतेम पाऊस असतो. एवढी 5-6 माणसं कुटुंब तिकडे राहायचं म्हणलं तर परवडत नाही. आणि कधी पडला तर पडतो, नाही तर बाहेर रोजगार लागत नाही, काय नाही. त्याकरता ह्या इकडे आलो होतो आम्ही शेती करण्यात. 5 वाटोळं झाले बघा ना. 5 म्हणजे नुकसान, म्हणजे 100% नुकसान आहे. काहीच राहिलं नाही याच्यात. काही एवढा खर्च केला, 1-1.5 लाख खर्च केला असं आम्ही, काहीच नाही. कांदा बिंदा सगळे सपाट झाले पाऊस. रामदास कर्डिलेंच्या डाळिंबाच्या बागेचीही तीच अवस्था. झाडाला लागलेली फळं फुलं गारपिटीच्या तडाख्यात गळून पडली आहेत. अशा परिस्थितीत नुकसान भरपाई कोण आणि किती देणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. 70% फुल गळून गेले, म्हणजे जे शेटिंगला माल होता ते अख्खं गळून गेला होता. साधारण 5 स्वस्त गेले. गेल्या वर्षी आम्ही 1,000 रुपये कॅरेटने माल विकला होता 5 स्वस्त मध्ये, 5 मंदी मध्ये. तर ह्या वर्षी म्हणजे 700 कॅरेटचं माल आता गळालेलं आहे. बर, त्यामुळे साधारण 7 लाखापर्यंत नुकसान सध्याला. एक गीत आहे बासाहेब, दिस येतील दिस जातील, हे सरकारने डोळे उघडे ठेवावं. समक्ष येऊन पालकमंत्र्यांनी पाणी करावा, त्यांच्या मार्फत कुठतरी एक योजना राबवा. आणि आता तुम्ही सांगितलं असं, रामभाऊ सारख्या शेतकऱ्यांची एवढी मोठी किंवा विमाई सारख्या शेतकऱ्यांची एवढी मोठी नुकसान भरपाई होणार नाही. परंतु आता इथं येऊन जर पाहिलं तर कमीत कमी शेतकऱ्यांच्याकडे सरकारचं लक्ष आहे हे तरी कमीत कमी सिद्ध होईल. ही सगळी उदाहरणं प्रातिनिधिक आहेत. सध्या गारपीटग्रस्तांना आर्थिक मदतीची चर्चा सुरू आहे. अशा मदतीचे आजवरचे आकडे पाहिले तर एकरी 5-10 हजारांच्या पुढं कुणाला काही मिळत नाही. पीक विमा नियम आणि अटींमध्ये अडकलाय. नुकसान लाखात आणि भरपाई हजारात अशीही गत आहे. खरं तर त्याला नुकसान भरपाई म्हणण्याऐवजी सरकारी मदत म्हटलं पाहिजे. ही एक उत्तम चलाखी आहे. प्रत्यक्षात ती पीडितांची चेष्टा आहे. सरकारला खरोखरच पीडितांबद्दल पाझर फुटणार असेल तर सरकारी मदतीचे निकष बदलायला हवे. झालेल्या नुकसानीचा आम्ही मांडला तसा वास्तव पंचनामा झाला पाहिजे. या डाळिंबाचा बार असा निर्माल्य झालाय. गारपीट झालेल्या या परिसरात कुणाचंच काहीच वाचलं नाही. कुणाचा कांदा, कुणाचा गहू, कुणाचं डाळिंब, कुणाचं टरबूज, तर कुणाची पपई, हे सगळं काही जमीनदोस्त झालंय.
अशा परिस्थितीत इथल्या शेतकऱ्यांना आशा आहे ती केवळ मायबाप सरकारकडून. बघूयात सरकार त्यांना कितपत मदत देतं ते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, शिरूर, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.